नमस्कार, मी नितीन शिंदे, बोलबिंदासच्या आगळ्या वेगळ्या भागात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं आम्ही 9 दिवस वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांना आपल्या समोर आणतो आहे आणि त्यांच्याशी बातचीत करतो आहे, त्यांना जाणून घेतो आहे आणि त्यांच्याकडे असलेले अष्टपैलू गुण हे आपल्या समोर आणतो आहे. महिला कशातच कमी नाहीत, नवे तर पुरुषांच्या बरोबरीनं महिला काम करतात हे आपल्यासमोर या निमित्तानं आणण्याचा हा एक नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं प्रयत्न. आज आपल्यासमोर आहेत राजकारण, समाजकारण आणि क्रीडाक्षेत्रातही आपलं वेगळंपण जपणाऱ्या कविताताई अल्लाट. तर चला जाणून घेऊया कविताताईना. नमस्कार ताई. नमस्कार. आमच्या या नवरात्रोत्सवाच्या विशेष कार्यक्रमात आपलं सुरुवातीला स्वागत आहे. मी आपल्याबद्दल सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आपण एक उत्तम क्रीडापटू आहात, राजकारणी समाजकारणातही आपलं नाव आहे, आपण काम करताय चांगलं. तर आम्हाला तुमच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. सुरुवातीला थोडक्यात स्वतः तुमच्याबद्दल सांगावं. नमस्कार. मी खरं तर माझं पहिलं क्षेत्र आहे क्रीडाक्षेत्र. मी एक शिक्षिका, क्रीडाशिक्षिका म्हणून जॉब केलेला आहे आणि क्रीडाक्षेत्रातून मी समाजकारणामध्ये, समाजकारणामधनं मी राजकारणामध्ये आलेली आहे. आणि क्रीडाक्षेत्रामध्ये काम करत असताना मी राष्ट्रीय खेळाडू, राष्ट्रीय पंच, राष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून काम करत आहे कबड्डी या खेळाची. त्यानंतर डीवाय पाटील या संस्थेमध्ये 17 वर्ष मी प्राध्यापिका म्हणून तिथे काम केलेलं आहे. त्यानंतरचा माझा प्रवास हा राजकारणाकडे आला. खरं तर MA, MPA आणि NIS या डिग्र्या मी घेतलेल्या आहेत, ज्या की त्या खेळामध्ये आपण प्रशिक्षक म्हणून चांगल्या लेवलला, राष्ट्रीय पातळीवरच्या लेवलला आपण काम करू शकतो. अतिशय खडतर प्रवास हा माझा क्रीडाक्षेत्रातला आहे, कारण क्रीडाक्षेत्राला ती तो खेळाडू कोणत्या श्रीमंत किंवा गरीब अशा कुटुंबातला घडत नाही तर त्याला एक दर्जा लागतो, तो फक्त खेळाचा दर्जा असतो आणि तो प्रामाणिक कष्टावरतीच तो खेळाडू राष्ट्रीय खेळाडूपर्यंत पोहोचू शकतो असं मला वाटतं. एका बाजूला तुम्ही एक क्रीडापटू आहात, उत्कृष्ट शिक्षिका, क्रीडा शिक्षक आहात, हे सर्व आहेच, पण तुमच्या घरी सासरी राजकीय पार्श्वभूमी, तुमचे भाऊही आमदार होते, मग तीच माहेरची पार्श्वभूमी सासरी तशीच आहे? हो, सासरी माझ्या तशीच पार्श्वभूमी आहे. खरं तर माहेरचा वसा मला लाभलेला आहे. स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गुर्वे हे खेड तालुक्याचे शिवसेनेचे प्रथम आमदार होते. त्यानंतर आमचे जुळते स्वर्गीय गुलाबराव सोपना गोरे यांनीही अतिशय म्हणजे समाजकारण केलेलं आहे. आणि सासरी जर पाहिलं तर आमचे सासरे कैलासवासी हरिभाऊ सोपना अल्लाट हे पंचायत समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे. खरं त्यांचा गुण मला एक घ्यावासा वाटतो या ठिकाणी. त्यांनी पूर्ण समाजात म्हणजे मोशीमध्ये त्यांनी 100% हे समाजकारणच केलेलं आहे आणि त्यांचाच गुण आम्ही आता या क्षेत्रामध्ये घेत आहोत आणि त्या पद्धतीने आमचं काम चालू आहे. सध्या तुम्ही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या शहराध्यक्ष आहात, याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? मी पहिल्यांदा दादांचे धन्यवाद व्यक्त करते. जेव्हा मी कोविडच्या काळामध्ये दादांनी मला पहिल्यांदा संधी दिली की पुणे जिल्हा निरीक्षक म्हणून काम करताना, अतिशय काम करताना अनुभव माझा वेगळा होता, कारण जिल्ह्याचा अभ्यास आणि जिल्ह्याचे 13 तालुके जेव्हा आपण फिरतो त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याचे जे नेते असतील त्यांच्याशी आपल्या ओळखी होतात किंवा त्या ओळखीतनं आपण लोकांचे, नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण पुढे जातो. ही एक म्हणजे अतिशय आपल्याला मला जाणवलेली ही गोष्ट आहे की जेव्हा लोकांना गरजा असतात तर त्यांच्या विकास कामांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या गरजा असतात आणि दादांनी ही अतिशय चांगली संधी माझ्यावरती मला दिली आणि ती मी प्रामाणिकपणे सोडवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. त्याच्याच अनुभवावरती दादांनी मला पिंपरी चिंचवड शहराचं शहराध्यक्षपद दिलं. परंतु हे शहराध्यक्षपद आल्यानंतर जेव्हा मी पिंपरी चिंचवडमध्ये जेव्हा दौरे चालू केले आम्ही, त्यामध्ये पिंपरी चिंचवडच्या नागरिकांचे जे काही प्रश्न होते, महिलांचे मुळात महिलांच्या आणि युवकांचे प्रश्न जे भेडसावणारे अतिशय गंभीर प्रश्न होते, त्या प्रश्नांवरती आम्ही काम करताना दादांशी बऱ्याच वेळा आम्ही निवेदनं देऊन त्या प्रश्नांवरती आम्ही आवाज उठवलेला आहे महिलांच्या संदर्भात. त्यामुळे शहराध्यक्ष काम करत असताना महिलांवरती अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही प्रश्न सोडवण्याचं काम केलेलं आहे. यातील काही असे ठळक सांगू शकता की महिलांचे कोणते असे प्रश्न होते? पहिल्यांदा मी सांगू इच्छिते की महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपरीताई चाकणकर यांच्या माध्यमातून आम्ही महिलांवरती जे अन्याय अत्याचार झालेले आहेत, अशा काही गोष्टी आपल्या समाजात विकृत घडलेल्या आहेत समाजामध्ये,
या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही याच्यावरती आवाज उठवलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी महिलांना अन्यायाला सामोरं जावं लागले त्या त्या ठिकाणी त्या महिलांच्या आम्ही भेटी घेऊन त्यांच्या काय समस्या आहेत, त्यांनी काय फेस केलेलं आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या ठिकाणी अन्याय आणि अत्याचार घडले त्या ठिकाणी आम्ही महिला संघटना म्हणून त्यांच्या समोर जाऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचा अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. युवकांसाठी सुद्धा आम्ही युवकांचे काही प्रश्न असतील, युवकांना आता बेरोजगारी हा अतिशय भेडसावणारा पिंपरी चिंचवडचा प्रश्न आहे, या प्रश्नासाठी आम्ही महिला संघटना म्हणून अतिशय प्रामाणिकपणे काम करून त्या युवकांना कुठेतरी न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील नेहमीच राहिलो. महिला शहराध्यक्ष म्हणून काम करताना तुम्हाला शहराची जडणघडण किंवा शहराबद्दलची परिपूर्ण माहिती आहेच, तुम्ही या शहरातल्या एक सुशिक्षित नागरिकसुद्धा आहात. या शहरामध्ये अशी काय आव्हानं आहेत आणि काय गरजा आहेत ज्या प्राधान्यानं सोडवल्या पाहिजेत आणि महिला शहराध्यक्ष म्हणून तुम्ही त्या कसा प्रयत्न कराल? खरं तर आपल्या शहरासमोर सर्वात मोठं आव्हान हे आहे की पाण्याची टंचाई, जे दिवसाआड पाणी येतं आपल्याला, अतिशय महत्वाचा महिलांना भेडसावणारा हा प्रश्न आहे. बंद जलवाहिनीतून जे आता दादांनी आपल्याला पाहिलं असेल तुम्ही दादांचे इंटरव्ह्यू, त्याच्यामध्ये दादांनी आता त्या पवनारी आंध्रा धरणातून जे पाणी आपल्याकडे येणार आहे त्यामुळे तो पिंपरी चिंचवडकरांचा प्रश्न मला वाटतंय सुटणार आहे. लोकांना दिवसाला पाणी मिळणार आहे आणि दादांचं मी अभिनंदन करते की दादांच्या माध्यमातून हा मोठा प्रश्न पहिल्यांदा सुटणार आहे पिंपरी चिंचवडचा. दुसरी गोष्ट जी मेट्रो लाईन आपल्याकडे झालेली आहे त्या मेट्रो मध्ये पुणे पिंपरी आणि निगडीला जोडणारा जो कन्व्हेन्शन रोड आहे तो जो मेट्रोचा प्रवास आहे त्या ठिकाणी सुरळीत तो रस्ता जो तयार करताय अजून तो झालेला नाही पण तो सुद्धा दादांच्या माध्यमातून तो होणार आहे याची आम्हाला अतिशय चांगली आनंद वाटतोय म्हणजे या गोष्टीचा. हे झालं राजकारणापुरतं, पण राजकारणाव्यतिरिक्त तुमच्या काही आवडी निवडी आहेत त्या काय आहेत? आवडी निवडी म्हणजे मला तर पहिल्यांदा खेळ खेळायला आवडतात, म्हणजे कोणते असू दे, कबड्डी असू दे, खो खो असू दे, बास्केटबॉल असू दे, हे खेळ तर मी नेहमीच म्हणजे अजूनही खेळते मी म्हणजे. आणि दुसरी गोष्ट भजन करायला मला आवडतं. असं एखादं कोणतं भजन तुला कीर्तनाचं एक अध्याय आम्ही सांगितलेलं आहे तर थोडस असं एखादं कीर्तनाचं किंवा एखादं असं भजन की मनाला भेट लावतो किंवा असं काहीतरी वेगळं बनून वाटतं, तर असं एखादं भजन किंवा असं काही अशी भजनं आम्ही आमचं खरं तर मी सांगू इच्छिते की आमचं स्वतःच महिलांचं म्हणजे माझ्या कुटुंबातील महिलांचं भजनी मंडळ आहे आणि त्याच्यामध्ये आमच्या सुना असतील, माझ्या जाऊबाई असतील, माझ्या मुली असतील, ह्या सगळ्यांची मिळून एक आम्ही भजनी मंडळ तयार केलेलं आहे. आणि आम्ही ज्या ज्या ठिकाणी भजनांच्या स्पर्धा होतात, ज्या ज्या ठिकाणी दुःखाचं हे असतं त्या ठिकाणी आम्ही जाऊन भजनं करतो त्या ठिकाणी, फक्त यासाठीच करतो की त्या भजनाने तिथे तेथील लोकांना थोडासा आनंद मिळावा आणि त्यांचं दुःख विसरण्याचं एक साधन म्हणजे भजन आहे. तर मी आपल्यासाठी थोडंसं भजनाच्या दोन तीन ओळी म्हणू इच्छिते. संसार सुखाचा नाही अनुभव, संसार सुखाचा नाही अनुभव, म्हणोनी देव आठवा आठवा, म्हणोनी देव आठवा. याचा अर्थ असा आहे की संसार हा सुखाचा असतोच परंतु त्याचा अनुभव येण्यासाठी आपल्याला काहीतरी तिथे करावं लागतं, स्वतःची वेळोवेळी देवाची करुणा करावी लागते, आठवण करावी लागते. तुम्ही दैववादावर तुमचा अतिशय माझा विश्वास देवावरती आहे. जे काही आपण कर्म करतो त्या कर्मानुसार आपल्याला ती फळं मिळत जातात, म्हणून आपण या कोणत्याही म्हणजे राजकीय क्षेत्र असो, सामाजिक असो किंवा कौटुंबिक ह्याच्यामध्ये असो, तर आपण देवाची पूजा अर्चा हे करणं गरजेचं आहे. कारण ही पूजा अर्चा काय करते तर आपल्या मनाला एक शांती देऊन जाते, आपल्यामध्ये निगेटिव्हिटी काढून टाकते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्याला देते. त्यामुळं भजन असेल किंवा ज्या ठिकाणी आपण बसले त्या ठिकाणी देवाचं नामस्मरण जरी केलं तरी आपल्यामधलं सगळं दुःख हे तिथून निवारून जातं एवढं मला वाटतंय. ओके, हे झालं. एका बाजूला तुम्हाला अध्यात्माचा बी वेळ आहे, पण राजकारणात समाजकारणात काम करताना बदलती स्थित्यंतर आपण पाहतोय. अलीकडच्या काळात राजकारणात अतिशय संभ्रम निर्माण झाला आहे की पण महाराष्ट्राच्या राजकारणात तर आपण सातत्यानं पाहतोय, तर ह्या संभ्रमाकडे तुम्ही कसं पाहता? त्या जोडीला अनेक पक्ष फोडतायत, पक्षफुटीच्या बातम्या येत आहेत, आघाड्यांच्या आपण बोलतोय, आघाड्या केलेलं आपण पाहतोय, ह्या सगळ्यांच्याकडे तुम्ही कसं पाहताय? पहिली गोष्ट संभ्रम असणं नसणं ही ज्याची त्याची,
ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि संभ्रम निर्माण होऊ नये, कारण आपण ज्या नेत्याला मानतो, ज्या पक्षाला मानतो, त्या पक्षाशी आपण प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे असं मला वाटतं. कारण जो नेता आपला आहे त्या नेत्याशी त्याच्या कामाशी आपण प्रामाणिक राहावं, त्यामुळे संभ्रमच निर्माण होऊ शकत नाही. ज्याच्या मनात संभ्रम आहे त्याला त्या द्विधा मनस्थिती होते, पण ज्याच्या मनात संभ्रम नाही तो माणूस अगदी प्रामाणिकपणे त्या पक्षाशी आपलं काम सुरळीतपणे चालू ठेवतो. आघाड्यांच्या बद्दल तुमचं काय मत आहे? आघाडी आणि पक्ष फोडणे ह्या दोन गोष्टी तर खरं तर वेगळ्या आहेत. आघाडी करणे गरज आहे, जी विकास कामं असतील किंवा लोकांच्या हिताचे विचार असतील त्यासाठी नेत्यांना आघाडी करणे गरजेचे असते, त्यामुळे नेते लोक ही आघाडी करतात. परंतु पक्ष फोडणे ही गोष्ट वेगळी आहे. ज्या ठिकाणी पक्ष फोडला जातो किंवा तिथे लोकांच्या हिताचाही विचार केला जातो, परंतु राजकारणी लोकांना वैयक्तिक भावना नसतात, त्या ठिकाणी लोकांच्या विचारांचा त्यांना विचार करावा लागतो, त्यामुळे तिथे पक्ष फोडला जाऊ शकतो. तुमच्याकडे एक तरुण राजकारणी म्हणून पाहिलं जातं, युवा आणि महिलांचं तुम्ही प्रतिनिधित्व करता. सध्याचं राजकारणाचं जी चित्र आहे त्यामुळे तरुणांना किंवा नवोदित महिलांना किंवा यांना राजकारणात येऊ वाटतं? नक्कीच वाटलं. कारण आपण जर पाहिलं तर अतिशय तुम्ही आत्ता म्हटलं त्याप्रमाणे लोकांमध्ये संभ्रम अवस्था ही निर्माण झालेली आहे. परंतु जर आपण त्या राजकारणाकडे एक युवक म्हणून त्या राजकारणाकडे जर पाहिलं, ती परिभाषा राजकारणाची जी आहे ती बदलण्यासाठी आपण एक युवक म्हणून किंवा एज्युकेटेड म्हणून जर राजकारणात उतरलो तर नक्कीच बदल हा घडू शकतो. म्हणजे आपण जशी दृष्टी तशी सृष्टी आपल्याला दिसते. जर आपण स्वतः त्या राजकारणामध्ये जाऊन त्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला, आपल्याला ज्या गोष्टी पडताय त्या चौकटीत राहून आपण जर लोकांच्या हिताचे निर्णय जर घेतले तर नक्कीच युवक पिढी ही राजकारणातून चांगलं काम करेल असं मला वाटतं. परंतु तुम्ही जर आता असं म्हणत असाल की आताचं जे मळप झालेलं राजकारण आहे त्या राजकारणाकडे बघून युवक पिढी ही राजकारणात सक्रिय होत नाही असं काही नाहीये. युवक पिढी ही राजकारणाकडे चांगल्या नजरेने जर पाहिलं तर युवक पिढी ही राजकारणाकडे आता सुद्धा पहा, आता सध्या तुम्ही पाहिलं असेल की इच्छुकांमध्ये ज्या आमच्याकडे लिस्ट येतात त्या इच्छुकांमध्ये युवक वर्ग महिला असतील किंवा युवती असतील ह्या जास्त प्रमाणात आहेत, त्यामुळे त्यांचा कल हा राजकारणाकडे जास्त आहे. चला, हे झालं तुमचं ज्यांना राजकारणात सक्रिय राजकारण करायचं आहे त्यांचं, परंतु वेगवेगळ्या पक्षातून निवडून येणं आणि पुन्हा अचानक वेगवेगळ्या आघाड्या तयार करणं, अशामध्ये ग्राउंड लेवलला जे कार्यकर्ते असतात त्यांनी नेमका कोणाचा झेंडा हातात घ्यायचा? खरं तर तुम्ही विचारलेला प्रश्न अतिशय चांगला आहे आणि हा जो प्रश्न आहे हा सर्वांनाच पडलेला आहे. परंतु या ठिकाणी आघाड्या करणं किंवा कोणाचा झेंडा हातात घ्यायचं त्यापेक्षा आपण काय करायचं, आपल्याला काम आपल्या प्रभागामध्ये किंवा आपल्या विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये आपल्याला काय काम करायचंय हा त्याचा प्रश्न. आपल्या कामाने चमकावं आपण. एका बाजूला तुम्ही असं म्हणाला की चलो ठीक आहे, आघाड्या कराव्या लागतात, गरजेपुरत्या त्या नेत्यांना करायला लागतात, हरकत नाही. विकास कामांच्या दृष्टीनं ती अनेक ठिकाणी होत असते, कारण देशातलं ध्रुवीकरण झालेलं आहे राजकारणाचं, त्यामुळे ह्या गोष्टी मान्य आहेत. पण त्याच वेळेस सर्वसामान्य आता जर एकाच वेळेस जर पिंपरी चिंचवड शहराचा विचार आपण करतो आहे, राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आलेले आहेत, अशा पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आमनेसामने होते, एकमेकांना पाण्यात पाहत होते, तर अशा वेळेस राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांच्या समोर जर लढायचं तर ती भूमिका काय असेल? राष्ट्रवादीने भाजपच्या कार्यकर्त्यासमोर लढायचं का असा प्रश्न तुम्ही मला विचारले बरोबर. तर मी तर म्हणेल भाजप किंवा राष्ट्रवादी असा जर विचार तुम्ही जर सोडला तर एक माणूस म्हणून तुम्ही त्याच्याकडे पहा, किंवा तुम्ही जे काम केले लोक केव्हा मतदान करणार आहे, तुम्ही ग्राउंड लेवलला जेव्हा काम करताय की लोकांना माहिती की हा माणूस काय करतो, हा माणूस काय करतो, तिथे पक्ष बघितला जाणार नाही, तुम्ही काय करताय ना ह्याच्यावरती लोक तुम्हाला मतदान करणार आहे. येणाऱ्या काळात लोकसभा विधानसभा तर होतीलच, गेल्या 2 वर्षापासून महापालिकेच्या निवडणुका रखडल्यात. राष्ट्रवादी पक्ष हा 2017 पिंपरी चिंचवडमध्ये एक अग्रेसिव्ह भूमिका घेऊन सत्तेत होता. शहरात त्यांनी विकास कामंही चांगली केलीत, पण दरम्यानच्या काळात ह्या 5-6 वर्षात राष्ट्रवादी शहरात प्रमुख पक्ष म्हणून सुद्धा राहिला नाही आणि सत्ता हातातून गेली. नाही असं कोण म्हटलं तुम्हाला? प्रमुख पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रमुख पक्षच आहे. ताई विषय असा असतो की
काही गोष्टी गणित असतात अवलंबून त्या आकड्याच्या असतात. आणि 2017 जो आकडा समोर आला सगळ्यांच्या समोर, तिथं राष्ट्रवादी सपशेल थोडीशी पाठीमागं गेल्याचं दिसलं. पण माझा प्रश्न वेगळा होता. माझा प्रश्न असा आहे की 2024 तुम्हाला काय वाटतं, तुमचा पक्ष शहरामध्ये कसा असेल आणि शहरामध्ये सत्ता कोणाची असेल? शहरामध्ये ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचीच सत्ता असणार आहे 2024 हा माझा ठाम विश्वास आहे. त्याचं कारण काय, तुमची सत्ता का लोकांना? कारण पिंपरी चिंचवडचा जर विकास केलेला आहे तर तो आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी केलेला आहे. आणि दादांचे म्हणजे तुम्ही पाहिलं असेल पिंपरी चिंचवडचे शिल्पकार म्हणून कोणी कोणालाही विचारलं ते म्हणतात की अजितदादांनी हा पिंपरी चिंचवडचा विकास केलेला आहे. त्यामुळं लोक विकासाला मत देणार आहेत आणि विकासाच्या धोरणाला मत देणार आहे. त्यामुळं अजितदादांच्या या वर्चस्वाला किंवा अजितदादा एक नेता म्हणून जेव्हा पिंपरी चिंचवडमध्ये येतो नक्कीच लोक त्याला एक्सेप्ट करून राष्ट्रवादीची सत्ता इथे येणार. तुमचा आवडता नेता? तुम्ही माझ्यासमोर आरसा ठेवला, तुम्ही मला असा प्रश्न विचारला की नेता कोण, माझ्यासमोर आरसा आहे, त्या आरशात ते प्रतिबिंब दिसेल. जे वय किंवा वेळेचा विचार करत नाही आणि कामाला प्राधान्य देत आहे अशा व्यक्तीला मी नेता म्हणून मानते. दुसरी गोष्ट, ज्यांची प्रशासक किंवा प्रशासनावरती त्यांचा बट आहे किंवा प्रशासनाकडून कामं करून घेण्याची त्याच्याकडे ताकद आहे, वेळेचं नियोजन आहे, असा माझा नेता आहे. आगामी काळात तुमच्या इच्छा आकांक्षा काय आहेत? माझी एकच इच्छा आहे की या समाजामध्ये जे काही अन्याय अत्याचार होत आहे, जे काही युवकांना बेरोजगार युवक आहेत, यांना नोकऱ्या नाहीत, अशा युवकांसाठी काम करणं, महिलांसाठी काम करणं किंवा समाजामध्ये एक स्थिरता निर्माण होण्यासाठी आपण वेगळ्या पद्धतीने काम करून ही स्थिरता आपण संपूर्ण दादांच्या मार्गदर्शनाखाली या पिंपरी चिंचवडमध्ये काम करण्याचा पक्ष जे काही मला सांगेल त्या पद्धतीने मी काम करण्याची तयारी दर्शवलेली आहे. क्रीडा क्षेत्रात तुमचं काम होतं पण राजकारणामुळे त्या क्षेत्राकडे थोडं जर दुर्लक्ष झालं असेल, तर उद्या येणाऱ्या काळात तुम्हाला जर काही चांगली संधी मिळाली तर क्रीडा क्षेत्रात तुमचं काय तुम्हाला काम करायला आवडेल? खरं तर तुम्ही म्हटलात की क्रीडा क्षेत्रात तुमचं वर्चस्व होतं आणि नंतर तुम्ही राजकारणात आलात, परंतु मी तुम्हाला सांगू इच्छिते की आता ज्या पुणे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा झाल्या पुण्यामध्ये, त्याच्यामध्ये मी सिलेक्टर म्हणून काम केलेलं आहे. आणि आता ज्या चालू आहे पिंपरी चिंचवडच्या आपल्या भोसरीमध्ये चालू आहे, तिथेही मी सिलेक्टर म्हणून काम करते. म्हणजे राजकारणामध्ये असून सुद्धा मी खेळाच्या क्षेत्रात सुद्धा तेवढ्याच आघाडीवरती मी काम करत आहे. त्यामुळं तो बॅलन्स माझ्याकडे आहे. त्यामुळे मी क्रीडा क्षेत्राची मात्र आवड आहेच आणि पुढे जाऊन मी क्रीडा क्षेत्रासाठी सुद्धा अजूनही चांगलं काम करेल याची मला खात्री आहे. थँक्यू व्हेरी मच ताई, खूप छान आपल्याशी गप्पा झाल्या. धन्यवाद. तर या होत्या आपल्याबरोबर कविता ताई अंगाट. अशाच दररोज आपण 9 दिवस वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांशी बोलणार आहोत. आज इथेच थांबूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र. सर्व माता भगिनींना माझ्याकडनं नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा मी देते. धन्यवाद.